व्हिडिओ मध्ये आपण इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षा मधील चौथा पेपर भौमितिक रचना यामधील 18 च्या पुढील भौमितिक रचना पाहणार आहोत। तर 18वी भौमितिक रचना आहे वर्तुळखंडाचा कोन 40° व त्रिज्या 6 सेमी असणाऱ्या वर्तुळखंडात तीनही बाजूंना स्पर्श करणारे आंतरलेखित वर्तुळ काढा। यासाठी आपल्याला आधी 40° कोन काढायचा आहे। एसी आपण एक बाजू काढून घेतली, त्यानंतर आपल्याला ए या पॉइंट जवळ 40° कोन काढायचा आहे। त्यानंतर आपल्याला त्रिज्या 6 सेंटीमीटर सांगितली म्हणून कंपास मध्ये 6 सेंटीमीटर अंतर घ्यायचे। आणि एक कंस पूर्ण टाकून घ्यायचा आहे म्हणजे हा झाला आपला वर्तुळखंड पहिल्यांदा तयार। त्यानंतर आपल्याला अँगल हा जो आहे ए बायसेक्ट करायचा आहे, त्यासाठी आपण आर्क काढलेलाच आहे, आलेल्या पॉइंट्सवरून एकमेकांना इंटरसेक्ट करणारे आर्क टाकूया आणि ते जोडून घ्यायचे। त्यानंतर इथे जो पॉइंट मिळाला आपल्याला त्याला नाव द्यायचे ई, आणि ई हा जो पॉइंट आहे इथे आपल्याला या लाईनला परपेंडिक्युलर काढायचा आहे। मग काय करायचं त्यासाठी ई वर कंपासचं लोखंडी टोक ठेवायचं, अंदाजे अंतर घ्यायचं, ई वरून ईच्या दोन्ही बाजूला आर्क टाकून घ्यायचे। त्यानंतर आलेले जे आर्क्स आहेत अंतर थोडंसं वाढवले, आलेले जे आर्क्स आहेत ते जिथे इंटरसेक्ट झाले तिथून आपल्याला त्या लाईनच्या वर आणि खाली दोन्ही बाजूला आर्क टाकून घ्यायचे। ते जोडून घ्यायचे आलेले पॉइंट्स। ही जी रेषा आहे आता आपण परपेंडिक्युलर जो काढला ती इथे एसीला जिथे इंटरसेक्ट करते तिथे एफ नाव दिलं। इथे एफ एक आपल्याला कोन मिळाला ए एफ ई, इथे नाही तर या बाजूला एफ हा जो पॉइंट आहे इथे, तर हा एफ हा जो कोन आहे हा पुन्हा आपल्याला बायसेक्ट करायचा आहे, दुभागून घ्यायचा आहे, म्हणून अंदाजे अंतर घ्यायचं आहे आणि एफ वर लोखंडी टोक ठेवायचं कंपासचं आणि एक आर्क काढून घ्यायचा। आता हे जे दोन पॉइंट मिळाले इथे एक आणि हा एक, हा जो परपेंडिक्युलर काढलाय तिथे आणि हा, यावरून पुन्हा एकमेकांना इंटरसेक्ट करणारे आर्क काढायचे। हा झाला आपला अँगल बायसेक्टर। हा अँगल बायसेक्टर ए ई या रेषेला इथे इंटरसेक्ट करतो, त्याला ओ नाव दिलं। या ओ पॉइंट वरून ओ ई एवढी त्रिज्या एवढं रेडियस कंपास मध्ये घ्यायचंय आणि सर्कल काढून घ्यायचंय। नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला 6 सेमी बाजूचा समभुज त्रिकोण काढून त्यात 3 समान अर्धवर्तुळे अशा प्रकारे अंतरलेखित करा की प्रत्येक अर्धवर्तुळ त्रिकोणाच्या एका बाजू स्पर्श करेल व त्याचे व्यास संलग्न असतील। व्यास संलग्न असतील म्हणजे शेजारी असतील। तर पहिल्यांदा आपल्याला 6 सेंटीमीटरचा समभुज त्रिकोण काढून घ्यायचा आहे, त्यासाठी बेस आपण 6 सेंटीमीटरचा काढून घेऊया। एसी एसी एवढंच कंपास मध्ये अंतर घ्यायचंय। आणि ए वरून आणि सी वरून एकमेकांना इंटरसेक्ट करणारे आर्क काढून घेतले। आलेला जो पॉइंट आहे त्याला नाव दिलं बी, आणि बी पॉइंट आणि सी पॉइंट तसेच ए बी पॉइंट जॉईंट करून घेतले। त्यानंतर अँगल ए जो आहे
तो बायसेक्ट करतोय आपण पहिल्यांदा, तीनही अँगल बायसेक्टर काढायचे आहेत. पहिल्यांदा ए हा जो आहे त्याचा अँगल बायसेक्टर काढून घेतला, तो जोडून घ्यायचा आहे. त्यानंतर अँगल सी बायसेक्ट करायचा आहे, आणि उरलेला बी अँगल बायसेक करून घ्यायचा आहे. तीनही अँगल बायसेक केल्यानंतर ते त्याच्या समोरच्या रेषेपर्यंत वाढवून घ्यायचे सरळ. तर हे तीनही अँगल बायसेक्टर एकाच पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करतात, त्याला आपण नाव दिलं इथे एम. आणि हा बीचा जो अँगल बायसेक्टर आहे तो इथे एसीला जिथे इंटरसेक्ट करतो तिथे नाव दिलं डी. आता हा एम डी सी हा जो 90 डिग्रीचा अँगल दिसतोय हा आपल्याला बायसेक्ट करायचा आहे. तर डी वरून एक आर्क टाकून घ्यायचंय. आलेले जे दोन पॉइंट आहेत त्या पॉइंटवरून एकमेकांना इंटरसेक्ट करणारे पॉइंट काढायचे. तो डी पर्यंत जोडून घ्यायचा. डी चा बायसेक्टर एम सी या रेषेला जिथे इंटरसेक्ट करतो तो पॉइंट जो आहे त्याला नाव देऊन घ्यायचे ओ वन. तर एम पासून ओ हे जे काही अंतर आहे हे आपल्याला मोजायचंय आणि एम वरून एक सर्कल काढून घ्यायचे तेवढं अंतर पाहून घेऊन. तर ओ वन प्रमाणेच इथे आपल्याला ओ टू आणि ओ थ्री हे अजून दोन पॉइंट मिळाले. ओ नंतर इथे एक पॉइंट सोडून इथे जो पॉइंट आहे त्याला ओ टू नाव दिलं, त्यानंतर हा एक पॉइंट सोडून इथे ओ थ्री नाव दिलं. तर हे ओ वन ओ टू ओ थ्री हे एकमेकांना जोडून घ्यायचे. हे झाले आपले डायमीटर म्हणजेच व्यास. तीन हाफ सर्कल जे काढायचे त्याचे हे व्यास झाले. आता हा ओ वन टू ओ थ्री हा जो इथला मधला पॉइंट आहे प्रत्येक व्यासाचा हा जो काही मधला पॉइंट मिळाला यांना नावं देऊन घेऊ आपण. पी वन पी टू आणि पी थ्री. तर त्या पी आणि ओ एवढं अंतर कंपासमध्ये घेऊन हाफ सर्कल काढायचे. त्यानंतर तेवढीच त्रिज्या घेऊन पी वन या पॉइंटवरून हाफ सर्कल काढायचे आहे आणि पी थ्री या पॉइंटवरून हाफ सर्कल काढायचे आहे. तर या पद्धतीने हे तीनही व्यास संलग्न आहेत आणि ही तीन समान अर्धवर्तुळ तयार झाली की ती त्रिकोणाच्या प्रत्येक एका बाजूला स्पर्श करतात. नेक्स्ट क्वेश्चन. 700 मी बाजूच्या चौरसात चार समान अर्धवर्तुळे अशा प्रकारे अंतर्लिखित करा की प्रत्येक वर्तुळ चौरसाच्या दोन बाजूंना स्पर्श करेल. म्हणजे आपल्याला 7 सेंटीमीटरचा चौरस काढायचा आहे आणि त्याच्यामध्ये चार समान अर्धवर्तुळे काढायची आहेत. तर त्यासाठी आधी आपण 7 सेंटीमीटरचा चौरस काढून घेणार आहोत.
पाया काढून घेतला आधी, तो एका बाजूने वाढून घेतला आपण 7 सेंटीमीटर. एडी काढल्यानंतर ती एका बाजूने वाढून घेतली आणि ए या पॉइंटवर आपल्याला परपेंडिक्युलर काढायचा आहे. ए वरून दोन्ही बाजूंना आपण कंस काढून घेतले, आलेल्या कंसांवरून एकमेकांना इंटरसेक्ट करणारे कंस काढले. आणि तो पॉइंट जोडून घ्यायचा सरळवर. कंपास मध्ये एडी एवढं अंतर घ्यायचे ते वरच्या बाजूला टाकून घ्यायचं. आलेला जो पॉइंट आहे त्यावरून पुन्हा तेवढंच अंतर उजव्या बाजूला काढून टाकून घेतलं आणि डी वरून त्या कंसाला इंटरसेक्ट करणारा दुसरा कंस काढला. तर हे सर्व आलेले पॉइंट्स जोडून घ्यायचे. इथे बी पॉइंट मिळाला आपल्याला आणि इथे सी, सी डी आणि बी सी हे जोडल्यानंतर आपला चौरस तयार झाला. त्याचे कर्ण जोडून घ्यायचे ए सी आणि डी बी. जोडल्यानंतर या चौरसाच्या शेजारच्या कोणत्याही दोन बाजू आपल्याला बायसेक्ट करायच्या आहेत, म्हणजे दुभागायचे आहेत. तर ए डी ही बाजू दुभागताना निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचे आणि ए वरून वर खाली आर्क टाकून घ्यायचे. लगेच तेवढंच अंतर ठेवून डी वरून त्या आर्क्सला इंटरसेक्ट करणारे दुसरे आर्क काढून घ्यायचे आणि ते जोडून घ्यायचे. जोडताना ती रेषा वरपर्यंत वाढवायची आहे, म्हणजे इथे आपल्याला बरोबर बी सी चा सुद्धा बायसेक्टर मिळतो. तसंच सी डी हे बायसेक्ट करून घ्यायचंय. निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतलं, सी डीच्या दोन्ही बाजूस आर्क टाकून घेतले डी वरून आणि सी वरून सुद्धा त्या आर्क्सला इंटरसेक्ट करणारे दुसरे आर्क टाकले, ते जोडून घ्यायचे. जोडताना ती रेषा सुद्धा पुढपर्यंत वाढवायची ए बी पर्यंत, म्हणजे ए बीचा सुद्धा बायसेक्टर आपल्याला मिळतो. तर ह्या सगळ्याच्या काही बायसेक्टर आणि कर्ण हे एकाच पॉइंटमध्ये इंटरसेक्ट होतात, त्या पॉइंटला नाव द्यायचं इथे एम. इथे आपल्या चौरसाचे 8 समान भाग झाले, त्यामध्ये एम ए डी हा जो काही अँगल आहे त्याचा आपल्याला बायसेक्टर काढायचा आहे. आर्क टाकून घेतला ए वरून, आलेल्या पॉइंट्स वरून पुन्हा एकमेकांना इंटरसेक्ट करणारे आर्क टाकले आणि तो बायसेक्टर ए या पॉइंटला जोडून घ्यायचा आहे आलेला पॉइंट. तर इथे आपल्याला एम डी या कर्णापर्यंत हा बायसेक्टर वाढवायचा आहे, त्याच्यामुळे इथे आपल्याला जो पॉइंट मिळतो त्याला नाव देऊन घ्यायचं ओ वन. आता ओ वन या पॉइंटमध्ये एम डी या रेषेला परपेंडिक्युलर आपल्याला काढायचं आहे. त्यासाठी अंदाजे अंतर घ्यायचं कंपासमध्ये आणि ओ वरून एम डीला दोन्ही बाजूला छेदणारे आर्क्स टाकायचे. त्यानंतर आलेले जे आर्क्स आहेत त्या आर्क्स वरून एकमेकांना इंटरसेक्ट करणारे आर्क पुन्हा टाकायचे एम डी च्या दोन्ही बाजूला. वर आणि खाली तर इथे आपल्याला
ही जी काही या रेषेला एसी रेषेला पॅरलल रेषा मिळाली म्हणजेच आपण ओ या पॉईंटमध्ये परपेंडिक्युलर टाकला, तर तो परपेंडिक्युलर या रेषेला जिथे छेदतो इथे याला नाव देऊया आपण डब्ल्यू, आणि या आडव्या रेषेला जिथे छेदतो या पॉईंटमध्ये तिथे नाव देऊ एक्स. कंपास मध्ये एम डब्ल्यू किंवा एम एक्स एवढं अंतर घ्यायचंय आणि एक सर्कल काढून घ्यायचंय. म्हणजे उरलेले दोन पॉइंट्स आपल्याला मिळतील. तर हा डब्ल्यू, हा एक्स आणि इथे जो मिळाला तो वाय आणि हा इथे झेड. तर हे चारही पॉइंट्स एकमेकांना जोडून घ्यायचे. तर इथे आपल्याला व्यास मिळाले सगळे डायमीटर्स. आता हा ओ वन जसा एक्स डब्ल्यूचा मिडल पॉइंट आहे तसेच आपल्याला इथे डब्ल्यू झेडचा इथे एक पॉइंट मिळालाय, झेड वायचा इथे एक पॉइंट मिळालाय, डब्ल्यू वाय एक्सचा इथे एक पॉइंट मिळालाय. यांना आपण नाव देऊन देऊ, हा ओ वन, हा ओ टू, ओ थ्री आणि हा ओ फोर. तर ओ वन, ओ टू, ओ थ्री आणि ओ फोर या पॉइंटवरून आपल्याला हाफ सर्कल काढायचे आहेत. तर हाफ सर्कलसाठी रेडियस किती घ्यायचं, ओ वन टू ओ, ओ वन टू एक्स एवढं अंतर कंपासमध्ये घ्यायचंय. आणि हाफ सर्कल काढायचं ओ टू वरून तेवढंच अंतर ठेवायचंय आणि हाफ सर्कल काढून घ्यायचं, ओ थ्री वरून तेवढंच अंतर ठेवून हाफ सर्कल काढून घ्यायचंय आणि तेवढंच अंतर ठेवून ओ फोर वरून सुद्धा हाफ सर्कल काढून घ्यायचं. तर या पद्धतीनं ही चार अर्धवर्तुळ आपली इथे तयार झाली.